नमस्कार वैश्यूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू। संक्रांतजवळ येते, तिळाचे लाडू नाही असं होणारच नाही। त्यासाठी पहिले आपण आता कढई तापवून घेऊया, त्यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊया। एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी, छान असे खरपूस भाजून घेऊया आपण। आता आपल्या इथे शेंगदाणे खरपूस भाजून झालेले आहेत। आता कढईमध्ये आपण दुसरा तीळ भाजून घेणार आहोत। हे 300 ग्रॅम तीळ आहेत। तीळ ही लो गॅस फ्लेमवर आपण छान असे रोस्ट करून घेणार आहोत। जेवढे तीळ छान भाजले जातील तेवढेच आपले लाडू छान होतात चवीला, व त्यामुळे आपल्याला त्रासही नाही होत। त्यामुळे तीळ आपले छान भाजून घेतलेच पाहिजे। तुम्ही इथे पाहू शकता मस्त तिळाचा कलर चेंज होत आलेला आहे। इथे पाहू शकता मस्त असं गोल्डन आपला तिळाचा कलर झालेला आहे। आता हे आपण काढून घेणार आहोत। त्यानंतर इथे मी गूळ टाकते आहे। चिक्कीचा गूळ जो असतो तो घेतलेला आहे, जवळपास 1/2 किलो आहे। त्यामुळे टाकणार आहोत थोडंसं पाणी, जेणेकरून तो लवकरात लवकर मेल्ट व्हायला पाहिजे। तोपर्यंत मी शेंगदाणे सोलून थोडेसे असे जाडसरच मिक्सरला कुटून घेतलेले आहेत। थोडंसं एक उलट्या डायरेक्शनमध्ये आपण 1 ते 2 वेळा असे फिरवून घेतले आहेत मिक्सरला। हे पाहिजे तर लाटण्याने वगैरे असं चेचूनही घेऊ शकता। तुम्ही इथे पाहू शकता आपलं चिकीचा गूळ इथे छान असा मेल्ट झालेला आहे। याच्यात आपण जरा कडक असा पाक तयार करून घेणार आहोत। थोडंसं ढवळत लावून राहून त्याचा आपण पाक तयार करून घेऊया छान असा। हे पाहू शकता आपला पाकाचा कलर चेंज होत आलेला आहे। आता इथे मी टाकणार आहे भाजलेले तीळ। त्याचबरोबर शेंगदाण्याचं जे कूट करून घेतलं होतं, दरदरे जे पिसून घेतात असं बोलतात त्याचं, ते आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत। आता इथे टाकणार आहे जायफळ आणि वेलचीची पूड। माझ्याकडे विक्स जायफळ आणि वेलचीची पूड होती, त्यामुळे मी छोटे 2 चमचे टाकलेले आहे। त्याचा खूप छान स्वाद उतरतो आपल्या चिक्की ह्याच्यामध्ये तिळाच्या लाडूमध्ये। व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे। तीळ भाजेपर्यंत आणि पाक कडवेपर्यंतच थोडासा आपल्याला टाईम जातो, बाकी लाडू वळायला टाईम नाही लागत। व्यवस्थित एकसारखा एकजीव होईल असा आपण मिक्स करून घेणार आहोत। आपला आता छान मिक्स झालेला आहे आणि गरम गरम असेल तेव्हाच आपण लाडू वळायला घेणार आहोत। एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे। पाणी जरासं बोटांना आणि हाताच्या तळव्याला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला चटके बसणार नाही। आणि अशा प्रकारे पटापट असे लाडू वळून घ्यायचे आहेत। तुम्हाला तुमच्या किती साईज पाहिजे छोटी मोठी त्यानुसार आपण बनवू शकता। ते पाहू शकता इथे जेव्हा गरम पाक असतो तेव्हाच करून घेतलात तर लाडू वळायला जास्त त्रास होणार नाही। आणि जर झालाच थंड तर पुन्हा 2 ते 3 मिनिटासाठी गरम करायचा की पुन्हा पटापट वळायला घ्यायचे। अशा प्रकारे लाडू आपण वळून घ्यायचे आहेत। ते पाहू शकता मस्त दिसत आहेत। अशाच प्रकारे आपण सगळे लाडू आता तयार करून घेणार आहोत। ते पाहू शकता मस्त असे लाडू दिसायलाही सुंदर वाटत आहेत आणि खायलाही तितकेच भारी।
तो मला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा, अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी। आणि अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।